लहानपणी छोटा भीम हे कार्टून कोणी पाहिले नाही असा एकही जण शोधून सापडणार नाही. या कार्टून मधील कथा आणि भीम, राजू, चुटकी, जग्गू, कालिया, ढोलू बोलू आणि इंदुमती यांसारख्या अनेक भूमिका आजही प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळे आज छोटा भीम पाहायचं असेल तर कार्टूनचा आणि वयाचा काहीही संबंध जोडला जात नाही. यातूनच छोट्या पडद्यावरील छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलं. लवकरच छोटा भीम आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा टीजर देखील प्रदर्शित झाला आहे. काही वर्षांपूर्वी राजीव चिलाका लिखित आणि दिग्दर्शित छोटा भीम अँड द कर्स ऑफ द मॅन या अॅनिमेटेड सिनेमा नंतर आता या सिनेमाचा लाईव्ह ऍक्शन सिनेमा प्रदर्शित होत आहे. या आगामी सिनेमात अनुपम खेर गुरु शंभूच्या, मकरंद देशपांडे स्कंदीच्या, आश्रिया मिश्रा चुटकीच्या आणि सुरभी तिवारी टुनटुन मौसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यज्ञ भसीन हा छोटा भीम या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर हा सिनेमा येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर आपल्या छोट्या भीमचा मोठ्या पडद्यावरील सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा.